माजी खासदार शिवाजी माने व भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा या दोघांची बंद खोलीत तासभर चर्चा राजकीय चर्चेला उधाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे बुधवारी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते रात्री उशिरा शासकीय विश्रामगृहावर शिवसेना नेते शिवाजीराव माने व चंद्रकांत दादा पाटील यांच्यामध्ये बंद दार आड चर्चा झाली यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे परंतु शिवाजी माने यांनी सदर भेट ही वैयक्तिक स्वरूपाची होती असे स्पष्टीकरण दिले आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी बुधवारी रामकृष्ण हॉटेल येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला संघटनात्मक पातळीवर पक्ष मजबूत करण्याच्या सूचना यांनी यावेळी दिल्या दिवसभरात पक्षातील विविध नेत्यांच्या वैयक्तिक भेटी घेतल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील हे रात्री मुक्कामी विश्रामगृह येथे होते यावेळी शिवसेनेचे नेते शिवाजी माने यांनी त्यांची भेट घेतली सुमारे तासभर दोघांची चर्चा दार चर्चा झाली या संदर्भात शिवाजी माने यांच्याशी संपर्क साधला असता चंद्रकांत दादा यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत याच संबंधातून ही भेट झाली जिल्ह्यातील भौगोलिक व राजकीय परिस्थिती संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली यामध्ये माझ्या व्यक्तिगत राजकीय भूमिके संदर्भात कुठलाही विषय झालेला नाही असे त्यांनी सांगितले परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना मोठे उदाहरण आले आहे शिवाजीराव माने हे काही काळ भाजपमध्ये होते परंतु विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता बुधवारी रात्री झालेल्या या भेटीमुळे मात्र पुन्हा नव्या चर्चांना उदाहरण आले आहे